इचलकरंजीतील IGM रुग्णालय मल्टी स्पेशालिटी बनवण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन राज्याचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी दिलं. IGM रुग्णालयातील लहान मुलांसाठींच्या बेबी वॉर्मर आणि फोटोथेरपी मशीनच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. इचलकरंजीतील IGM रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित झाल्यापासून रुग्णालय सुसज्ज करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आता रुग्णालयात अनेक सोयीसुविधा उपलब्ध होत असल्यानं हातकणंगले शिरोळ तालुक्यासह महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील नागरिकांनाही औषध उपचारासाठी हे रुग्णालय आधारवट ठरत आहे. त्यामुळे इचलकरंजीत आल्यावर राज्याचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी या रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. यावेळी खारगे यांच्या हस्ते लहान मुलांसाठीच्या बेबी वॉर्मर आणि फोटोथेरपी मशीनचं उद्घाटन झालं. त्यानंतर त्यांनी रुग्णालयातील सर्व सोयी सुविधांचा आढावा घेतला. तसंच IGM मल्टी स्पेशालिटी रुग्णालय बनवण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन दिलं. यावेळी कोल्हापूर विभागाचे उपसंचालक डॉ दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख, जिल्ह्याच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ हर्षला वेदक, IGMचे अधीक्षक डॉ MA जमादार, डॉ अमित सोहनी, डॉ दिलीप वाडकर, डॉ संदीप मिरजकर, डॉ मानसी कदम यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.